मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हल्ली आपण बघतोय की लहान मुलींची जी पाळी आहे मुलींची ती लवकरात लवकर लहान वयात यायला लागली पूर्वी साधारणत बारा वय झालं की त्याच्यानंतर पाळी येणार अशी कुणकुण लागायची किंवा सिम्टम्स दिसायचे परंतु अलीकडे वयवर्षे दहा किंवा त्या आधीच मुली वयात यायला लागलेल्या आहेत तर अर्थातच त्यामुळे काय होतं की मुलींची मानसिक वाढ तेवढी नसते पोच नसते त्यामुळे मुलींना खूप सांभाळावं लागतं बऱ्याच गोष्टीचं ज्ञान त्यांना नसतं अजून लहानच असतात ना त्या परंतु वयात येतात पण त्यासाठी ह्याला कारणं काय आहेत ही आपण थोडीशी बघूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजकालचं खाणं पिणं हे खूप जास्त सुधारलेलं आहे बदललेलं आहे बिघडलेलं आहे सर्वच गोष्टी म्हणजे कसं झालं आहे की एअर पोल्युशन फूड पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन ह्या सर्वांच्यामुळे आपल्या शरीरातील जे हार्मोन्स आहेत ह्याचा इम्बॅलन्स होतो आणि अर्थातच त्याच्यामुळे हे चक्र जे आहे नैसर्गिक चक्र जे आहे हे चक्र बदलायला लागले पूर्वी एवढं काही सोशल मीडिया नव्हतं टी व्ही नव्हता किंवा घरातसुद्धा इतकं मोकळेपणाने कोणी वागत नव्हतं परंतु आजकाल घरात आणि बाहेर सुद्धा बरीच लोक कपल्स मोकळेपणाने वागतात आणि ते ह्या मुली बघत असतात त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती सुद्धा किंवा टी व्हीवरतीसुद्धा सुद्धा काही सिरियल्स किंवा त्यामधली काही गाणी किंवा त्यामधील काही दृश्य ही त्या मुलींच्या मनावरती बिंबतात आणि कुठेतरी त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो हार्मोन्सवर परिणाम होतो आणि काही वेळेला या गोष्टी हव्या हव्याशा वाटायला लागतात आणि त्यातून हार्मोन्स मध्ये लवकर बदल होतात छातीची वाढ व्हायला लागते काखेमध्ये आणि खालच्या बाजूला केस यायला लागतात परंतु हे जर का फार लवकर व्हायला लागलं तर अर्थातच त्या मुलीला जपण्याची फार आवश्यकता आहे हे आपण टाळू शकत नाही पण लक्षात ठेवा आपण पहिल्यापासूनच घरामध्ये जर का Fresh food, fruits, green फ्रेश फूड फ्रूट्स ग्रीन व्हेजिटेबल्स हे सर्व फ्रेश जर का खाल्लं म्हणजे जे, जे आपण बऱ्याच वेळेला पॅकेट्समधलं खातो किंवा हल्ली जॅम किंवा इतरही बऱ्याच गोष्टी खातात किंवा अतिसाखरेचे पदार्थ आजकाल जे खाल्ले जातात अति गोड पदार्थ यामुळे सुद्धा हार्मोन्स इम्बॅलन्स होतो आणि हे असे बदल घडत जातात तर त्यामुळे अति गोड जे खाणं आहे ते सुद्धा कमी केलंच पाहिजे घरच्यांनी कारण की जर का लवकर एकदा पाळी यायला सुरुवात झाली तर त्या मुलीला संभाळणं तुम्हाला फार अवघड होतं शाळेला जाणं किंवा ती बाहेर जात असते सगळ्याच दृष्टीने ते धोकादायक पण असतं आणि त्या मुलीला सुद्धा ते एम्बॅरेसिंग होत असतं त्यामुळे घरच्यांनी मोठ्यांनी हे ठरवलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त घरामध्ये केमिकल युक्त पदार्थ खाण्यापेक्षा म्हणजे एअर पोल्युशन फूड पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन सगळीकडे आहे त्यातून त्यातल्या त्यात आपण काय टाळू शकतो हा विचार आपण केला पाहिजे घरच्या पालकांनी केला पाहिजे कारण की हे जे बदल होत आहेत नैसर्गिक बदल होत आहेत हे घरातल्या वागणुकीमुळेच होत आहेत हे लक्षात घ्या तर पालकांनी बदलायला पाहिजे स्वतःला आणि स्वतःतलं घरातलं खाण्यापिण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या बदलायला पाहिजेत रात्री उशिरापर्यंत बसायचं आणि सकाळी उशिरा उठायचं ही पालकांची जर का सवय असेल तर मुलंसुद्धा सुद्धा तशीच वागणार आहेत सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये थोडंसं गेलं पाहिजे थोडासा व्यायाम केला पाहिजे थोडंसं योगा मेडिटेशन सुद्धा या मुलींना करायला शिकवलं पाहिजे आणि सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये थोडंसं फिरलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टी हल्ली बिघडत चाललेल्या आहेत होत नाही आहेत आणि त्यामुळे विटॅमिन डिफिशियन्सी होते हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि मुलींची आजकाल पाळी लवकर लवकर यायला लागलेली आहे तर हे थांबवायचं असेल तर आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे आयानो तुम्ही स्वतःमध्ये बदल करा नाहीतर त्याचे परिणाम तुमच्या घरातल्या मुलींना भोगावे लागतील धन्यवाद